पुण्याच्या अनघाताई घैसास यांनी आधीपासून केलेल्या अनेक उपक्रमांच्यामुळे त्यांना असं वाटलं की ज्याप्रमाणे भगवान रामरायाच्या या मंदिराकरता आधी देशभरातल्या लोकांनी शिलापूजनाच्या माध्यमातनं निधी समर्पणाच्या माध्यमातनं सहभाग घेतला, त्याप्रमाणे भगवान रामरायांना जी वस्त्र लागणार आहेत तीसुद्धा लोकांच्या एकत्रित कार्य करण्यातनं प्राप्त व्हावीत। म्हणजे भगवान श्रीराम सर्वांचे आहेत, अगदी तळागाळापासून सर्वोच्च लोकांच्यापर्यंत प्रत्येकाची भगवान रामचंद्रांशी श्रद्धा जुळलेली आहे। ही रोमांचक कल्पना आहे की अनेक लोकांनी यावं, दोन दोन धागे विणावेत आणि अशा सगळ्यांच्या सहभागातनं निर्माण झालेल्या वस्त्रांचं भगवान रामरायांनी परिधान करावं। ही सगळी योजना कार्यान्वित करण्याकरता एक फार मोठी मशिनरीच लागणार आहे आणि ते सगळं जुळवून आणलं अनघाताईंनी, याचं मला स्वतःला फार अप्रूप वाटतं। एखादी सामान्य कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्ष कार्यान्वित होणं यामध्ये फार मोठं अंतर असतं। जेव्हा हा सगळा विचार रामजन्मभूमी न्यासाच्या समोर आला, तो वैयक्तिक पातळीवरती पण आला आणि अगदी आमच्या न्यासाच्या बैठकीमध्येही आला, सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या मनात एकच विचार आला की एकीकडे भगवान रामरायाबद्दलची अपार श्रद्धा आणि दुसरीकडे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या या कालखंडामध्ये आपल्या कलांच्या पुनरुज्जीवनाचा एक मोठा संदेश यातून जाऊ शकतो आणि म्हणून आपण याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। या भूमिकेतनं हे सगळं या रामजन्मभूमी न्यासानं आपलं कार्य मानून आणि त्याला समर्थन दिलं आणि आम्हाला आनंद आहे की अशा प्रकारच्या या कामामध्ये सगळा देश सहभागी होतो आहे। यात तयार झालेले वस्त्र जे आहे ते रामलालाच्या मूर्तींना वापरले जाणार आहेत जी, यातून यातून निर्माण होणारी जी वस्त्र आहेत ती भगवान रामरायाच्या साठी वापरली जाणार आहेत। नंतर ती पुन्हा शिवायला लागतील, त्याला अनेक प्रकारचा आणखी सात शृंगार चढवावा लागेल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या सामान्यतः 36 प्रतिमा असणार आहेत। म्हणजे मुख्य प्रतिमा फक्त एक रामलल्लाची मुख्य गर्भगृहामध्ये राहील, पण त्यानंतर त्याच्यावरती संपूर्ण राम परिवार आहे, परिसरामध्ये आणखी अनेक प्रतिमा आहेत। भगवान रामचंद्रांच्या सहयोगासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं किंवा सहकार्य केलं त्याही, म्हणजे जटायू आहे, शबरी आहे, या सर्वांच्याही प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहेत। महर्षी वसिष्ठ मुनी आहेत, विश्वामित्र मुनी आहेत, अगस्त्य मुनी आहेत, या सर्वांच्या प्रतिमा तिथे असणार आहेत। या सर्वांच्या करता यथायोग्य यांचा सगळ्यांचा उपयोग केला जाईल। अनघाताईंनी दिलेल्या माहितीप्रमाणे 10 डिसेंबरला याचा शुभारंभ होईल आणि 22 डिसेंबरला याची परिसमाप्ती होईल, सांगता होईल। आणि या दिवसांच्यामध्ये लक्षावधी लोकांनी दिवस रात्रात कुठलाही क्षण साधून यावं आणि दोन धागे रामाकरता विणावेत, अशा प्रकारची हे एक दिसणारी फार छोटी पण ज्याचा संदेश फार व्यापक आणि फार खोलवर जाईल अशा प्रकारची योजना आहे, फार चांगली योजना आहे। स्वामीजी, कुतूहल किंवा उत्सुकता म्हणून न्यासाच्या कोशामध्ये आतापर्यंत किती साधारणपणे ज्याला म्हणता येईल आपल्याला कॉन्ट्रीब्युशन जमा झालंय देशाच्या बाहेरून आणि व्यक्तिगत पातळीवरती मोठ्यात मोठा असं काय, म्हणजे नाव क्लिक नाही पण कुतूहल आणि उत्सुकता म्हणून तुम्ही जर काही शेअर। दोन तीन गोष्टी आहेत। आम्ही विदेशातनं अजून काहीही स्वीकारलेलं नाही, विदेशातले लोक तयार बसलेले आहेत, पण त्याच्याकरता जी FCRA ची परवानगी लागते ती आम्हाला
अपवाद म्हणून मिळू शकणं शक्य होतं, पण आम्ही ती नाकारली. एवढ्याकरता नाकारली की प्रभू रामरायाचं सगळं जीवन नियमबद्ध जीवन आहे, आणि त्यामुळे भारतीय सरकारचे जे कायदे असतील त्याप्रमाणे आपण ते मिळवावं. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की ज्या न्यासाला 3 वर्ष पूर्ण झाली असतील असाच न्यास त्याकरता आवेदन करू शकतो, आणि त्यामुळे आमची 3 वर्ष या 20 फेब्रुवारीला पूर्ण झालेली असल्यामुळे आम्ही त्यानंतर आवेदन केलेलं आहे. त्याच्या आधी आम्हाला ते करावंसं वाटलं नाही. काही लोकांनी म्हणजे राम मंदिराच्या साठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विदेशामध्ये पैसे गोळा करून ठेवलेले आहेत, पण आम्ही ते स्वीकारलेले नाहीत. आम्ही आता ते स्वीकारायला आरंभ करणार आहोत. FCRA करता आम्ही आवेदन केलेलं आहे, ते आम्हाला लवकरच मिळेल आणि त्यानंतर तो निधी येईल. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की समर्पणाचा जो निधी उपलब्ध झाला तो 3200 कोटी रुपयाचा 3200 कोटी रुपयापेक्षा अधिक होता, आणि त्याहीपेक्षा अधिक निधी आज आमच्याकडे जमा आहे, आणि राम मंदिराचं काम लगभग पूर्ण होत चाललेलं आहे. इतकं लोकांनी भरभरून दिलेलं आहे, त्यामुळे रामावरती लोकांची श्रद्धा किती असावी हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत, किंवा लोकांच्यामध्ये वावरल्याशिवाय नाही कळत. लोकांना उलट असं वाटतं की आपण किती करावं, त्यामुळे आम्हाला खात्री आहे, आधीपासूनही होती आजही आहे, की याच्याकरता निधीचा तुटवडा कधी पडणार नाही. प्रभू रामरायानं मुबलक व्यवस्था केलेली आहे आणि तो करीत राहील. मोठ्यात मोठी रक्कम व्यक्तिगत पातळीवरती असं हे सांगू नये, कारण पुण्यातून असं नाही, असं मी कधीच सांगणार नाही, मला ठाऊक असलं तरी सांगणार नाही. तुम्हाला इतकंच सांगतो फक्त की आम्हाला 2 ऑफर्स आल्या होत्या. एक ऑफर अशा प्रकारची होती की आम्हाला डिझाईन देऊन टाका, आम्ही सगळं मंदिर बांधून देतो. आम्ही ती नाकारली. दुसरी ऑफर होती 300 कोटी रुपये देण्याची, आम्ही ती पण नाकारली. आम्ही म्हटलं हे जे काही होईल, जसं तुम्ही आत्ता ऐकलं ना की 2-2 धाग्यांच्यामधनं ते वस्त्र होणार आहे, तसं म्हटलं याला लक्षावधी कोट्यवधी लोकांचे हात लागू दे, आम्हाला 20-20 रुपये महत्त्वाचे आहेत, 10-10 रुपये महत्त्वाचे आहेत, आम्हाला या कोट्यवधी रुपयांची आज आवश्यकता नाही. अधिक लोकांचे हात त्याला लागणं, अधिक लोकांची हृदय त्याच्याशी जोडली जाणं, याचं महत्त्व जास्त आहे असं. आणि म्हणून अशा तपशिलातल्या गोष्टी सांगू नयेत.